या ठिकाणी गाड़ी पार्किंग साठी जागा आहे, या ठिकाणी आपण आपली गाड़ी पार्क करू शकतो। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आम्ही आलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क। हाँ, आज दिवसभर इथे फिरणार आहोत। जर जे काही शूट करेन तेच आज तुमच्या सोबत व्हिडिओ मध्ये शेअर करेन। सकाळी 8 वाजता या ठिकाणी गेट उघडतात आणि संध्याकाळी 5:30 गेट बंद होतो। मंडेला नॅशनल पार्क बंद असतो। सॅटरडे संडे या ठिकाणी खूप गर्दी असते। पूजा, चला। सकाळी ट्रॅफिक नसतं म्हणून आम्ही 20 मिनिटात आलो। बोरिवली स्टेशन वरून यायचं असेल तर ईस्टला बाहेर आल्यानंतर आपण रिक्षाने येऊ शकतो। 10 मिनिटं लागतात, चालत सुद्धा आपण येऊ शकतो। आम्ही बरोबर 8 वाजता गेटवर आलो। एवढ्या लवकर आलो तरी किती गर्दी आहे आपण पाहिली। आणि बाहेर स्नॅक्स आहे ना, भरपूर स्टॉल आहेत। आतमध्ये सुद्धा कॅन्टीन आहे, बऱ्यापैकी स्नॅक चांगलं मिळतं। पण जेवण मात्र शक्यतो आपण घेऊनच जायचं। आत्ता आम्ही पहिलं जाणार कॅनरी केव्जला, BSTच्या बसने जाणार। सायकलने सुद्धा आपण जाऊ शकतो। आपण स्वतःची सायकलसुद्धा या ठिकाणी आणू शकतो आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 तासासाठी सायकल मिळते। 80 रुपीज आपल्याला पे करावे लागतात। हा समोर दिसतोय तो सायकल स्टँड आहे। प्रायव्हेट गाड्या किंवा स्कूटी बाईक यांना मात्र या ठिकाणी परवानगी नाही। पाऊसच नाहीये। बसमधून उतरल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 किलोमीटर चालावं लागतं। या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे। लवकर आलोय त्यामुळे या ठिकाणी आत्ता आपल्याला गर्दी दिसत नाहीये। Thank you.
आलोय वरती कॅनरी केव्हला. पाऊस आज अजिबात नाही, हवा खूप छान आहे. थोडासा ना पाऊस पाहिजे. गेल्या रविवारी आम्ही येणार होतो, खूप पाऊस होता, पण जास्त गर्दी असेल म्हणून आलो नाही. आणि खरंच गेल्या रविवारी ना इथे खूपच गर्दी होती. आता आम्ही खाली उतरलो, जायला निघालोय बस साठी. कॅनरी केव्हला ना पाऊस असेल तर खूप मजा येते, पण आज पाऊसच नव्हता. आणि आत्ता बघा गर्दी किती वाढत चालली आहे, खूप गर्दी झाली आहे. म्हणूनच या ठिकाणी सकाळी ना लवकर यायचं. कॅनरी केव्ज वरून येताना मध्ये आम्ही उतरलो पाण्यात जाण्यासाठी, पण या ठिकाणी कुणालाच पाण्यात जाऊन दिलं नाही. पूर्वी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी पाण्यात उतरलोय, तेव्हा तर ना पाणी पण खूप असायचं, म्हणजे पाऊस पण असायचा ना. आज पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी सुद्धा कमी आहे. लहानपणी दीप आणि पूजाला आम्ही या ठिकाणी भरपूर वेळा घेऊन आलोय. मस्त जेवण करून घेऊन यायचो, दमेपर्यंत मुलं या ठिकाणी खेळायची. बऱ्याच वेळा इथे मुलं ना ड्रॉइंग कॉम्पिटिशन साठी सुद्धा आलेली आहेत. हे सगळं राखीव जंगल आहे, जवळजवळ 87 किलोमीटर इतकं आहे, बऱ्याच लांब पर्यंत पसरलेलं आहे. आत्ता मात्र या ठिकाणी फारसे प्राणी नाहीत, पूर्वी या ठिकाणी भरपूर प्राणी होते. हां, लायन सफारी जर आपण केली तर त्या ठिकाणी आपल्याला प्राणी पाहायला मिळतात, म्हणजे पिंजऱ्यात ठेवलेले आहेत वाघ आणि सिंह. पण आम्ही आत्ता ना लायन सफारी केली नाही. एकाच ठिकाणी आम्हाला लोक पाण्यात उतरलेली दिसली. पाणी अगदीच कमी होतं, पण आम्ही म्हटलं ठीक आहे, थोडं तर थोडं पाणी काय हरकत आहे, थोडंसं आपण पण एन्जॉय करूया. असं नसतं थोडे मासे वेगळे असतात ते फक्त मासे अंडर वॉटर घेऊन खालून इकडून भीती वाटेल. माशांची नाही, मोबाईल सांभाळायला लागतो म्हणून होतोय. मासे ना गुदगुल्या करतात केवढे चावतात ते मोठ्याने, ते बघ ते मोठे मासे आहेत. अरे पैसे देऊन करतात इथे, फ्री आहे, करून घ्या. केवढे मासे आहेत हो मग ते बघ, हे चिकटले पायावर आयुष्य चावतात. चावतात मोठे ते बघ, केवढे तरी चावतात. हो येत आहे, इथे येत आहेत. तस थोडस येत आहे पण क्लिअर नाही येत आहे. तिकडे पण येत आहे व्हिडिओ, काढता नाही येत आहे. माशांकडे कॅमेरा तो खालून काढे एकदम क्लिअर लागले तिकडे तिकडे. तुझ्या खूप जोरात चालत
बरोबर सकाळी 8 वाजता आम्ही इथे गेटवरती आलो. भरपूर इथे फिरलो. अगदी थोडासा तरी आम्हाला वाटलं होतं की पाऊस पडेल, पण आज अजिबात पाऊस पडला नाही, उलट जास्त गरमाट झाला. आणि आता 4 वाजले, इथे आता थोडा वेळ आराम करणार आणि इथून आता घरी जाणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.